नमस्कार वेलकम टू सुगरण कट्टा मी शेफ पूजा बोडके फ्रेंड्स आज मी तुम्हाला रव्याची बर्फी दाखवणार आहे तुम्ही पाहू शकत असाल तर कितपत परफेक्ट अशी ही मौसूत रव्याची बर्फी रेडी झालेली आहे आहे ना मस्त दिसायला आणि चवीलाही तितकीच अप्रतिम अशी लागते जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या जर प्रमाणात केलं तर ह्याच पद्धतीची अगदी परफेक्ट अशी रवा बर्फी बनेल तर चला मग बघूया ह्यासाठी काय काय साहित्य आणि कृती आहे सगळ्यात आधी इथे मी दूध गरम करायला ठेवते इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे त्याचसोबत पाऊण कप म्हणजेच थ्री फोर्थ कप पाणी घेतलेलं आहे हे दोन्ही मिश्रण मी गरम करायला ठेवते ह्यामध्येच मी थोडंसं केसर टाकून घेतलेलं आहे ज्यामुळे चव खूप छान येईल याची दूध इथे मी दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत एका कढईमध्ये मी वन फोर्थ कप तूप घेतलेला आहे तूप छान विरगळलं की ह्यामध्ये मी एक कप रवा टाकून घेत आहे आणि आता हा रवा मीडियम टू लो गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रंग फार बदलू देणार नाही आहे ना मी पण व्यवस्थित खमंग असा तो झाला पाहिजे आता इथे मी कपाच्या मेजरमेंटने सर्व प्रमाण घेणार आहे तुम्ही हवं तर कुठलीही एक वाटी सेट करा त्या वाटीच्या हिशोबानेही सर्व प्रमाण घेऊ शकता तर इथे पाहू शकता रवा हलका भाजला गेलेला आहे जवळपास मी सात ते आठ मिनिट मिडियम टू लो गॅसवर याला भाजून घेतलेला आहे त्यामुळे तो पूर्णपणे भाजलाही जातो आणि कच्चाही राहणार नाही आणि रंगही बदलणार नाही तर इथे व्यवस्थित रवा भाजून झाल्यावर जे दुसऱ्या गॅसवरती दूध गरम करायला ठेवलेले ते मी ह्यात टाकते यामध्ये उकळतं गरम दूधच टाकायला हवं पूर्ण दूध नका वापरू ह्या पद्धतीने दूध आणि पाणी दोन्ही एकत्र मिक्स करूनच घेणं गरजेचं आहे इथे हे बघू शकता गरम असल्यामुळे लगेचच रव्याने ते पूर्ण ॲब्झॉर्ब केलेले आहे ह्या पद्धतीने काही मिनिटांमध्येच रवा या पद्धतीने ड्राय होतो लगेचच आता ह्यावरती मी थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप साखर घेतलेली आहे एका कपाला पाव कप कमी म्हणजेच ती थ्री फोर्थ कप होते साखर टाकल्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही गुठळ्या वगैरे राहणार नाही साखर टाकल्यानंतर मिश्रण हलकं ओलसर होतंच कारण साखर विरघळते हे बघा ह्या पद्धतीने जर गुठळ्या झाल्या असतील तर त्या व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे कारण ह्यामध्ये पाण्याचा अंश आपण कमी घेतलेला आहे बर्फीचे परफेक्ट पीसेस पडण्यासाठी त्यानंतर इथे मी दोन टेबलस्पून काजूचे तुकडे टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता हे बघा मिश्रण छान असं ड्राय झालेलं आहे साखरही पूर्ण विरघळली गेली आहे याचा एक हलका गोळा व्हायला लागलेला आहे इतपतच याला परतवून घेणार आहे परफेक्ट असं हे मिश्रण झालेलं आहे आणि मस्त सुगंध सुटलेला आहे तुम्ही हवं तर वेलचीपुडं टाकू शकता इथे मी एक इंच उभा असा बर्फीचा ट्रे घेतलेला आहे तुम्ही हवं तर ताटातसुद्धा ता ता बर्फी सेट करू शकता जर अशा पद्धतीचा ट्रे नसेल तर ह्याला तूप लावून घेते सगळीकडून कडेने तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जेणेकरून काढताने बर्फी व्यवस्थित बाहेर पडेल आणि आता हे जे मिश्रण आहे हे गरम गरमच ह्यात टाकायचं आहे तरच ती बर्फी व्यवस्थित सेट होईल थंड करून टाकलं तर बर्फी नीट सेट नाही होणार सर्व मिश्रण ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ह्या कालथ्याच्या सहाय्यानेच प्रेस करून घेते कारण ह्या वेळेला खूप गरम आहे हे बर्फीचं मिश्रण हे बघा परफेक्ट या पद्धतीने चारही बाजूने मी दाबून घेतलेलं आहे दिसते ना सुंदर तर आता ह्याला मी साधारण एक दहा मिनटासाठी साईडला ठेवून दिलेलं दहा मिनटानंतर ही बर्फी व्यवस्थित सेट झालेली आहे आणि ह्याचे कॉर्नर्स जे आहेत मी ते लूज करून घेते आता ह्यावरती मी एक सिल्वर वर्क लावते हे ऑप्शनल आहे नसेल तुमच्याकडे नाही लावलं तरीही चालेल ह्या पद्धतीने पेपरच्या सहाय्यानेच लावून घ्यायचा आहे हा आणि आता ह्याचे मी पीसेस करून घेणार आहे तुम्हाला जे पीसेस जसे आवडतील तसे तुम्ही कापून घेऊ शकता इथे मी चौकोनी पीसेस करत आहे हे बा ह्याच पद्धतीने कापून घेत आहे हवं तर तुम्ही ट्रेमधून बाहेर काढूनसुद्धा कापू शकता कारण ही परफेक्ट सेट झालेली आहे आणि ह्यावरती डेकोरेशन म्हणून मी बदामाचे काप लावते तुम्ही हवं तर पिस्ता वापरू शकता काजू वापरू शकता किंवा अशी अशी प्लेनसुद्धा सर्व करू शकता हे बघा मी काढूनसुद्धा दाखवते तुम्हाला कितपत परफेक्ट अशी ही बाहेर आलेली आहे कुठेही ओलसर राहिलेली नाही आहे ह्याचे जे पीसेस आहेत ते अगदी परफेक्टली शार्प एजेसमध्ये कट झालेले आहेत हे पहा मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त मॉइस्टही आहे आणि खूप कुठे ड्राय नाही आहे तरीसुद्धा रेग्युलर शिऱ्यासारखी वगैरे नाही होती ही बर्फी तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये छान टिकतेसुद्धा तर जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा सबस्क्राईबशी जर एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल फ्रेंड्स भेटूया अशाच गोड गोड रेसिपीसोबत तोपर्यंत बाय